लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून पालकमंत्री संदीप पानपुंडे यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा गुरुवारी होऊ शकते अशी माहिती शिंदे शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे. रामनवमीच्या मुहूर्त साधत बुधवारी महायुतीच्या प्रचार कार्यालयाचं स्तंभ पूजन करण्यात आलं. यावेळी महायुतीचे सगळे मोठे नेते उपस्थित. जालना रोडवरील तापडिया कासदिवाल मैदानावर महायुतीचे प्रचार कार्यालय उभारण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, राज्याचे मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदीपान भुमरे, शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट, जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ, अब्दुल सत्तार, प्रशांत बंब यावेळी उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत असे समजून आम्ही प्रचाराला लागलो आहोत. येत्या काही दिवसात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढायचा आहे असं आव्हान यावेळी नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी केलंय. ब्युरो रिपोर्ट, एआय न्यूज, छत्रपती संभाजीनगर. सर्व मान्यवर उपस्थित होतो की येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार जो कोणी असतात, आज उद्या जे एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, हे नेते मंडळी जो उमेदवार आज उद्या ठरवतील त्याला आपल्याला जास्तीत जास्त मताने आपल्याला 1,00,000 खासदार निवडून द्यायचा आहे. मला एक सांगायचं की अनेक टीका टिप्पणी सध्या चालू आहे, त्याच्यावर मी बोलणार नाही. आता आपल्याला भरपूर आपल्याला 3 आठवडे आपल्याला सगळा मतदारसंघ आपल्याला पिंजून काढायचा, निश्चितच त्यामध्ये आपण काय उत्तर द्यायचं ते उत्तर निश्चित आपण देऊ. पण मी आपल्याला खात्री देतो, खासदार हा मोदी साहेबाला पंतप्रधान करण्यासाठी एक हक्काचा खासदार आपल्या हा जिल्ह्याचा राहणार आहे. आणि जास्तीत जास्त मी सांगतो की आपल्याला जास्तीत जास्त कसे आघाडी मिळेल, मताधिक्य सगळ्या तालुक्यात आपल्याला मताधिक्य मिळणार आहे. मी तर सांगतो की आतापर्यंतच्या इतिहासात निवडणुकीत ह्यावेळीची निवडणूक आगळीवेगळी होणार आहे. आणि मला सांगायचं की आतापर्यंत आपण सेना भाजप आरपीआ त्रासपा लढत होतो, पण आता आपल्यासोबत राष्ट्रवादी आपल्यासोबत मनसे सुद्धा आपल्या सोबतीला आहे. म्हणून मला सांगायचं की यावेळेस निश्चित आपली आघाडी वाढल्याशिवाय राहणार नाही. समोरचा उमेदवार किती जरी आरोप करीत असेल तर आपल्याला कल्पना आहे की 20 वर्षात कॅबिनेट मंत्री आमचे सहकारी अब्दुल सत्तार साहेब, आमदार आमचे सहकारी प्रशांत बमजी, आमदार संजय शिरसाटजी माझे गुरुमंत्र मित्र ना, आमदार प्रतीशजी जयस्वाल साहेब, आमदार विक्रमजी काळे साहेब, आमदार सतीश चव्हाणजी पूजन करून त्यांना बीडला पंकज त्यांच्या कार्यक्रमात पोहोचत होतं, उशीर होईल म्हणून ते गेले. भारतीय जनता पार्टीचे आमदार गोरमारीजी, भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष श्री गुराकरजी, ग्रामीणचे अध्यक्ष संजय खंबाळेजी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळजी, रमेश पवारजी, भरतसिंग राजपूतजी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलाश पाटीलजी, तसेच आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय ठोकरजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवाजी बनकरजी, सुरज कांबळे, दिनेश परदेशीजी, अनिल भैया मकरेजी, संजनाताई जाधव, मुंदेताई, सर्व महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, समोर उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, 2014 मध्ये आपण महायुतीत लढलो, केंद्रात माननीय मोदीजींचं सरकार आलं, त्याच पद्धतीने 2019 मध्ये पण आपण लढलो, केंद्रात मोदीजींचं सरकार आलं, आजही महायुती म्हणजे ट्रिपल इंजिन माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार आणि रामदासजी आठवले साहेब, अशा या महायुतीमध्ये आता मनसेही आपल्याबरोबर आलेली आहे. आज माझ्या मते त्यांना निरोप पोहोचला नाही, प्रॉपरली आले नाही आहेत. आपण पुढच्या सोयीची काळजी घेऊ, त्यांनाही प्रत्येकाला बोलू. तर आज ट्रिपल इंजिनच्या सरकारची ताकद वाढलेली आहे आणि नक्कीच ही निवडणूक 2024 ची जो नारा आपण दिलेला आहे, अब की बार
अब की बार आपण पूर्ण करणार आहोत. आज स्तंभपूजने खूप विस्तृत भाषण करण्यात काही अर्थ नाही. आम्हाला सगळ्यांना आज पावणे बाराला आरती असते राम मंदिरात सगळे आणि आपल्या आपल्या भागातल्या राम मंदिरात पोचायचंय. किराडपुऱ्यामध्ये पण तिकडे कष्टी असं जायचंय. पण मी या ठिकाणी एवढंच सांगणार आहे की या दिवशी कार्यालयाचं उद्घाटन असेल जे मागे 2-4 दिवसापूर्वी